बाजार समितीत आलो आहे सध्या सोयाबीनची हराशी चालू आहे। आज मोठ्या प्रमाणात सध्या बाजार समितीत आठवडे बाजार असल्याने लई गर्दी आहे। तर आज आपण मार्केटमध्ये जाऊन चौकशी करू की बा सोयाबीनचा भाव काय चालला, मक्याचा भाव काय चालला, ज्वारीचा भाव काय चालला आणि त्याच्यानंतर गव्हाचा भाव बी काय चालला। सध्या मी या दलाली सध्या उभा 55 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
कट्टे पूरी लाया है? कट्टा लाया। कितना लाया? काय आणला दादा? किती आणला? 50 कट्टे 50। काय भाव भेटला? 5700। मार्केटात तुम्ही पाहत असाल की बॉस शेकडो असे ट्रक, आज सोयाबीन झालं, चना झालं, त्याच्यानंतर मका झालं, असे शेकडो ट्रक आल्यात। गर्दीच गर्दी आज मार्केटात आहे। तुम्ही इकडे पाणीरा पोतेच पोते दिसतात, म्हणजे विदर्भातली जर समजा तालुकास्तरीयातली जर मार्केट पकडली की अचलपूरचं नाव नंबर 2 येते। आणि आज मार्केटमध्ये निराश शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणात आपलं धान्य विकायला आणलं आहे। गावचे काय आणलं होतं? बराबर सोयाबीन आणली होती। काय रुपयानं गेली? 55 गेली का? हो। अचलपूर बाजार समितीत यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात मका विकायला आला आहे। आणि काय झालं की बाबा धारणी साईडचे जे मक्याचे व्यापारी आहेत तिकडे 2-3 दिवस गाड्या उभ्या राहत असल्यानं धारणी साईडचे जे लोक आहेत ते इकडे मका विक्रीला घेऊन आले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि इथं आजचा मक्याचा भाव 1200-1400 या दरम्यान सध्या चालू आहे। बाजार समितीतलं हे दृश्य जर पाहिलं तुम्हाला एखाद्या पिक्चरची शूटिंग असल्यासारखं वाटेल। हजारो काय लाखो धान्याचे पोते सध्या या ठिकाणी बाजार समितीच्या यार्डात ठेवले आहेत। आणि मेळघाटातले झाले, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधले जे व्यापारी आहेत ते इकडे धान्य घेऊन विक्रीसाठी आले आहेत। काही जणांची आता सध्या विक्री झाल्याच्यानं काही जण आराम करत आहेत। सध्या या ठिकाणी जे सध्या मक्याचे जास्तीत जास्त पोते या ठिकाणी भरलेले दिसून राहिले। 12 कट्टे 4 क्विंटल हे गेलं 5000 रुपये क्विंटल। 5000 रुपये क्विंटलला गेलं। जरा असं मार खायला होतं का सोयाबीन? हो, मार खायचं होतं, पाण्यात सापडलेलं। पाण्यात सापडलेलं होतं का? हो। गोपाल अँड गोपाल ग्रीन मर्चंट कमिशन एजंट या ठिकाणचे हे व्यापारी आहेत। मोठ्या प्रमाणात सध्या खरेदी झाल्याच्यानं तुम्ही जर अंदर पाहसाल तर चुकारासाठी किती शेतकरी या ठिकाणी बसल्या तुम्ही पाहू शकता। हे पा, सारेजण आपापल्या चुकाराची वाट पाहत आहेत आणि चुकारा चालू आहे ॲक्च्युअल करणं। मोठे मोठे ट्रक सध्या बाजाराच्या आवारात आले आहेत। त्यात चना, मका हे वेगवेगळे पिकं सध्या तालुक्याच्या या मार्केटमध्ये असल्यानं निराश सारे इकडे गाड्याच गाड्या आहेत। काय आणलं होतं काका? सोयाबीन आणलं होतं। सोयाबीन आणलं होतं? हा। किती आणलं होतं? 3 क्विंटल। काय रुपये भेटला भाव? 54 भेटला। 54 भेटला का? हा। हे आमचे राजू भाऊ अतकरे आहेत वडगावचे, त्यानं 3 क्विंटल सोयाबीन आणलं होतं म्हणते। क्रमांक 2 शेडमध्ये आलो आहे मी। पूर्णच्या पूर्ण शेड जे आहे की नाही एकदम धान्याच्या ज्या बोऱ्या आहेत त्यानं भरला आहे। आणि मोठ्या प्रमाणात सध्या शेतकरी बी या ठिकाणी बाहेर उभे आहेत। तुम्ही पाहू शकता की मेळघाटातले धारणी साईडचे शेतकरी लय मोठ्या प्रमाणात आपल्या मार्केटात याच्या येत असल्यावर की नाही या मार्केटची भल्ली शोभा वाढली आहे। तर बाजार समितीत आपण फिरलो आज तर राजवनिरा पुऱ्या बाजार समिती इतकी गर्दी आहे तुपान। तर आज मार्केटमध्ये जर आपण सोयाबीनच्या भावाचा विचार केला 47 रुपयापासून तर 63 रुपयापर्यंत सोयाबीन गेलं। काही काही सोयाबीन इतकं चांगलं होतं त्याच्यानं चांगला भाव भेटला। आज विशेष म्हणजे सोयाबीन सगळं की नाही लय मोठी जी गर्दी होती ती मक्याची पायल भेटली। मक्याला बी भाव तो 1000 रुपयापासून तर 1400 रुपयापर्यंत मक्याचा भाव भेटला। आणि त्याच्यानंतर गव्हाचा भाव जर म्हणसाल तर गव्हाचा भाव 1600 रुपयापासून तर 2100 रुपयापर्यंत गव्हाचा भाव भेटला। हा सारा कार्यक्रम तुम्हाला गावरान 90 पाहायला भेटला। कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या प्रत्येक दरगुरुवारच्या आठवडी बाजाराची जी एक किंमत आहे मालाची किंमतचा भाव तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी पाहायला भेटणार आहे। म्हणून आज मी प्रवीण ताळे सोबत आर्यन ताळे गावरान 90 साठी अचलपूर। औषधीच्या दाम दुप्पट दरामुळे कंटाळले?
आरोही स्वस्त औषधी सेवा, सरकार मान्य जेनेरिक मेडिसिन स्टोर्स, शिवाजी मार्केट, नरसिंह मंदिराजवळ आठवडी बाजार, परतवाडा, वही काम सही दाम।